शाहू आंबेडकरांचं बारूद राज्य मागासवर्ग आयोगाची संधी मिळाल्यानंतर मला मिळालं. त्या माणसांच्या तत्वावरती आणि त्या जरांगे नावाच्या मांजराचा मांजराला डिमोरलाइज केला, त्याला खाली हे केला. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बात झाली पाहिजे आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या माणसांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी भुजबळ साहेब आम्ही तरुणांनी ठरवलंय, कोण शिव्या देत असेल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार. या माणसांनी सांगितलं सर तुम्ही या, आणि भुजबळ साहेब आम्हाला आंतरवली सरातीत बसायचं होतं पण आम्ही एसपीला मान दिला हो, आम्ही कायदा पाळणारी माणसं. मी सांगली आणि मिरजेत उभा आहे आणि माझा मुस्लिम बांधव इथं बहुसंख्येनं उपस्थित आहे. पडळकर साहेब आणि आम्ही एका चळवळीतले कार्यकर्ते होतो, आम्ही दोघं एका गाडीमधून चाललो होतो. सांगली मिरजेमध्ये दंगल उसळली होती. आम्हाला फोन आला, पडळकर साहेब आठवत आहे का बघा तुम्हाला, पडळकर साहेब हाके सर तुम्ही सांगलीत आलं पाहिजे आणि तुम्ही पत्र गाव माणूस, अरे आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात, आपल्याला त्या बांगड्या घालतात. आपल्या माता भगिनींना बांगड्या घालतात का नाही? त्या कासाराने कधी तुमच्या माता भगिनीकडे वाकडी नजर करून बघितली का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. ओबीसी काहीतरी ओबीसीची वेगळी ओळख आहे ना, VJNT वेगळी ओळख आहे ना, SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राईब्स, VJNT जरांगे आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते तुम्ही VJNT मध्ये बसता का? तुम्ही आमच्या बोलूत्यामध्ये सावित्री माई मुलींना शिकवायला जायची त्या पुण्यामधून अण्णा, त्या सावित्री माईंच्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची. त्या सावित्री माई त्या रस्त्याने चालल्या की शेणगोळे फेकले जायचे, ती साडी घाण व्हायची आणि त्या सावित्री माई त्या शाळेत गेल्या की ती साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना शिकवायच्या. भुजबळ साहेब अजिबात असल्या फालतू लोकांच्या शिव्यांना बिव्यांना घाबरायचं नाही. अरे सावित्री माईंना सोडलं ना या लोकांनी, आप तुम्ही आम्ही तर माणसं आहोत अण्णा, ही लढाई तुम्हाला मला लढावी लागेल. आप्पा तुम्हाला आम्हाला लढाई लागेल. इथं सगळी मान्यवर मंडळी आहेत, तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल. हे माणूस म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊभाऊ. काय म्हणलं? आम्ही आणि धनगर भाऊभाऊ परभणीत गेलं आणि रात्रंदिवस सभा घेतल्या आणि महादेव जानकराला पराभूत केला. हे बेनं पुन्हा काय म्हणलं माहितीये का? आम्ही आणि वंजारी भाऊभाऊ आणि त्या पंकजाताईंचा आमचा पराभव केला. बरं ठीक आहे, पंकजाताईंचा पण पराभव झाला. आणि ह्याची लाईन काय होती माहितीये का? महाविकास आघाडी. बोलावं लागेल साहेब, बोलावं लागेल. महाविकास आघाडीची माणसं निवडून द्यायची. आता पुढचं ऐका, पुढचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. आमच्या चंद्रकांत खैरेनं का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना. महाविकास आघाडीचे उमेदवार होते ना, म्हणजे या जरांगेची लढाई गरज वेळा म्हणलं आम्ही क्षत्रिय मराठे, आमच्या तलवारी, आम्ही शण उकुळी मराठे. म्हणजे आमच्या ओबीसींच्या तरुणांच्या माता भगिनींच्या मनामध्ये तुम्ही न्यूनगंडाची भाषा निर्माण करताय. आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही अपराधी आहोत, आम्ही धनगर, आम्ही माळी, आम्ही साळी कोळी तेली वेडर. मी मग अशी म्हणलं सगळ्यांची नावं घेतली, म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी ओबीसी प्रवर्गामध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे आम्ही अपराधी. या माणसाला थांबवावं लागेल, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. अरे मी कार्यकर्ता, मी फटका आहे, मला मान्य आहे, मी आमदार खासदार नाही, एका गरीबाचं पोरग आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भाषा बोलतोय. हे का गुरगुरतोय? कारण वडेट्टीवार साहेब आणि भुजबळ साहेबांनी राज्य मागास वर्ग आयोगावर मला काम करायची संधी दिली. अरे झोपा काढल्या नाहीत मी साहेबांच्या. तुझी गाडी फोडते, आता तुझी गाडी काय त्या वडीगोदरी बघा. वडीगोदरीचे आमचे तिथले निमंत्रक इथं बळीराम तात्या खटके आहेत, अनुज चेपटे आहेत, आमचे सचिन डोईफुडे आहेत, आमचे दीपकराव बोराडे आहेत, आमचे वाघमारे आबा माझ्या बरोबर उपोषण करणारी मंडळी आहेत. अरे या माणसांनी सांगितलं सर तुम्ही या, आणि भुजबळ साहेब आम्हाला आंतरवली सरातीत बसायचं होतं पण आम्ही SP ला मान दिला हो, आम्ही कायदा पाळणारी माणसं. उद्या आम्हाला आत टाकलं तर आम्हाला सोडवणार कोण? आम्ही शोषित, आम्ही वंचित. बोलतो दोनच मिनिटात कन्क्लूड करतो. तर लई बोलतोय, त्यांच्या मित्रांना बरोबर घेतलं, तिथं गेलो, आता म्हणलं माझी गाडी फोडतोय, आता मला खातंयच.
आता लक्ष्मण हाके काय तिथं पोचत नाही रमेश भाऊ, आता काय हाकेसरचं खरं नाही. त्या बार्शीमध्ये कुर्डुवाडीची पोलिसाची गाडी, बार्शीची पोलिसाची गाडी, सांगोल्याची पोलिसाची गाडी आणणार. तुम्हाला माहितीये सगळा घटनाक्रम. भुजबळ साहेब मला 8 वाजता ताब्यात घेतलं आणि पहाटे 4:30 सोडलं. मग त्या वडीगोद्री गावामध्ये गेलो अंबड तालुक्यामध्ये. आईला वाघाची एवढी भीती मला वाटत होती, धाकधूक 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 करत होत. गेलो तरी पण गेलो. उपोषणाला सुरुवात केली एका कसला टोप्याच्या आणि फोप्याच्या पैशावर काम नाही करत. भुजबळ साहेब माझ्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कधी मला मदत केली असली तर कधीही कुठेही सांगा अण्णा. फुले शाहू आंबेडकरांचं बारूद राज्य मागास वर्ग आयोगाची संधी मिळाल्यानंतर मला मिळालं. त्या माणसांच्या तत्वावरती आणि त्या जरंगे नावाच्या मांजराचा मांजराला डिमोरलाइज केला, त्याला खाली हे केला. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. या महाराष्ट्राची ओळख देशामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये माझा जीवा जीवाची कुर्बानी करत होतो. आणि साहेब ही मंडळी अहो शिवाजी महाराजांना आप्त सुखियाच्या विरोधात लढाव्या लागल्या. आम्ही 18 पगड जातीच्या माणसाने हा महाराष्ट्र निर्माण केला. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. विष्णूभाऊ खरमाटे साहेब, खोत मॅडम, भागवान साहेब, अरे त्याची डेबिकिटा मागायची नाही तुम्ही, आम्ही फक्त महापौर नगरसेवा हा जबाबदारी नवत नाही. पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे ससाने साहेब. सगळे सोयरे म्हणजे काय? सगळा म्हणजे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्याने, आणि सोयरा म्हणजे लग्नानंतर. फक्त ओबीसीचं आरक्षण जात नाही, आमचं SC ST सुद्धा आरक्षण जात आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, माग भुजबळ साहेब बोलणार आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये कधी काळी म्हटलं गेलं होतं आपांच्या साक्षी गोत्रियो माडखलकर नावाच्या पत्रकारानं साहित्यिकानं स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला. मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार. आईला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी किती जण हो, देशाच्या संसदेमध्ये बाबा हो एक माणूस नाही तुमची बाजू मांडणारा. अरे पंकजाताई निवडून आले असते तर बोलले असते थोडंफार. अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची लेख होती ती. जबाबदारीने बोलतोय उगाच काही बोलत नाही. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बात झाली पाहिजे. आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या माणसांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी भुजबळ साहेब आम्ही तरुणांनी ठरवलंय, कोण शिव्या देत असेल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तरं देणार. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोललो, परत बोलू अनेक वेळा. माझं मनोगत इथं थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय क्रांती.